शासनाच्या कोविड नियमाचे पालन करून सण साजरे करा। होळी धुलिवंदन व रंगपंचमी निमित्ताने मार्गदर्शक सूचना। होळी धुलिवंदन व रंगपंचमी 2022 अनुषंगाने शासनाची मार्गदर्शक सूचना नियमावली आली असून यावर्षी दिनांक 17 मार्च रोजी होळी, 18 मार्च रोजी धुलिवंदन व 22 मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहे। कोविड-19 मुळे गेल्या 2 वर्षापासून सर्व धर्मीय सण उत्सव तसेच विविध कार्यक्रम नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता शक्यतोवर घरातच राहून साजरे केले आहे। कोरोनाचे संक्रमण अद्याप सुरू असल्यामुळे होळी धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करून साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन साजरे करावे असे शासनाच्या वतीने आदेश आले असून प्रशासनाच्या वतीने त्याची अंमलबजावणी करणे सुरू आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे। होळी शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळीचा सण आहे। कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमाचे पालन करून साजरा करावा। दिनांक 18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन व 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहे। या सणानिमित्त एकमेकावर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाचे उधळण करण्यात येत असते। परंतु कोविड-19 संसर्ग वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत। होळी शिमगा सणानिमित्ताने पालखीची मिरवणूक काढण्यात येते, परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात। तसे त्या ठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरूप वर्तणूक नियमाचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी असे शासनाच्या वतीने आदेश धडकले आहे।